TCI फाउंडेशन व महानगरपालिका अमरावतीच्या वतीने अमरावती शहरात विविध ठिकाणी कलापथकाच्या माध्यमातून बाळांच्या लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली. सदर जनजागृती अभियानाला जिल्हा स्त्री रुग्णालय मिथून प्रथम पथनाट्यावरून सुरुवात करण्यात आली. सदर पथनाट्याला अध्यक्षस्थानी डॉक्टर दिलीप सौंदळे, उद्घाटक म्हणून शहर आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे उपस्थित होते. प्रथम सत्रात प्रसूती करता आलेल्या मातांच्या नातेवाईकांना डॉक्टर दिलीप जोंधळे यांनी लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगत गैरसमज दूर केले. हे कोणी झाले बाबा? बूस्ट करणारा डोस, म्हणजे आपल्या शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवणारा डोस आहे मित्र. अच्छा, अच्छा. आता हे कोणी घ्यायचा प्रश्न सांगतो आई, सगळं मी सांगितलं करणार काय तू? तरी आई, बुस्टर डोस हा डोस कुणे घ्यायचा सांगतो? कोवॅक्सिन किंवा कोविशिल्ड या दोन्ही पैकी एक लस जर तुम्ही घेतली असेल व TCI फाउंडेशनच्या वतीनं कलापथकाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत जनजागृतीच्या उपक्रमाचे कौतुक केले. अत्यंत विनोदी पद्धतीनं पथनाट्याच्या माध्यमातून बाळ जन्माला आल्यापासून त्याच्याकरिता असलेल्या सर्व लसींचं महत्त्व नाटिकेच्या माध्यमातून सांगण्यात आलं. संपूर्ण दिवसात जिल्हा स्त्री रुग्णालय व महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या 4 लसीकरण केंद्रावर जनसामान्यांमध्ये जाऊ पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. सदर अभियान यशस्वीरित्या राबवण्यात आले. बाकी सगळ्या संस्थांमध्ये थोड्या कमी पडत असल्या तरी TCI सातत्यानं हे लसीकरण चालू ठेवलेलं आहे. माझं सगळ्यांनाच आव्हान आहे जिल्ह्यामध्ये की तुम्ही जे कोविडचा जो बुस्टर डोस आहे त्यांचा शिल्लक असेल त्यांनी तातडीनं तो आपल्या नजीकच्या सेंटरमध्ये जाऊन घ्यावा. व तसेच मिझल संबंधी सुद्धा आपल्याकडे काही गोवळचे लस बालकं आढळले होते त्याच्यासाठी सुद्धा आपलं नेहमीचं जे लसीकरण आहे ते शेड्यूल सगळ्यांनी व्यवस्थित पाळावा असं मी सगळ्या जिल्ह्यासाठी आवाहन करतो. मोठ्या प्रमाणात लोकांचं बुस्टर डोस घेणं आवश्यक आहे, तो शिल्लक राहिलेला आहे आणि लसीकरण हे एकदम सेफ कोरोनासाठी प्रिव्हेंट करण्यासाठी सेफ मार्ग आहे. तर सर्वांनी लसीकरण घ्यावं हा मेसेज सर्वांपर्यंत पोहोचावा. तुम्ही सगळे आरोग्य कर्मचारी आहे, काही महिला आहेत, ज्या पण लसीकरणाने प्रिव्हेंट होणारे डिसीज आहे ते बचाव करण्यासाठी लसीकरण हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे.